म्हणून या एवढ्या कालावधीनंतर आज इंडियाची बैठक होते. साहजिकच आहे या तीन निवडणुकांचे निकाल काय कसं झालं आता पुढे काय करायला पाहिजे त्याच्यावरती एक चर्चा होणं आवश्यक आहे, ती एक चर्चा होईल. आणि एकूणच आता झाला हा डिसेंबर अर्धा संपला, जानेवारी म्हणजे आपलं आता निवडणुकीचं वर्ष सुरू होईल. पुढच्या वर्षीच्या एप्रिल मेमध्ये निवडणुका या वेळापत्रकानुसार होतील तर त्याच्या तयारीला आता सगळ्यांनी लागण्याची गरज आहे. आणि बाकीच्यांच्या सूचना काय येत आहेत त्यानुसार मग आमची सूचना काही असतील त्या मांडू, त्या सूचनांवरती आमची काही मतं असतील ती आम्ही मांडू. बैठकीनंतर या विषयावरती बोलणं अधिक योग्य राहील. सत्तावीस गोडे आहेत परंतु या रथाला सारथी नाहीये, तर चेहरा असणं गरजेचं आहे का 24 ला मोदीजींच्या समोर? शेवटी अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा, निमंत्रक म्हणा, त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल. नितीशकुमार यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागलेले आहेत, आत्ताच नितीश जरूर आहे असं पाटण्यामध्ये पोस्टर्स लागलेले आहेत. असू दे ना, त्याच्यामध्ये बघा आम्ही एकत्र जे आलेलो आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली तर देश आम्हाला वाचवायचा आहे. ज्या पद्धतीने आता काल सुद्धा खासदारांचं निलंबन झालं, काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं, हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे. आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे. देश हा सर्वोच्च आहे, देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल. आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलेलो. अरविंद केजरीवाल ऐका 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 आपण एक अरे